नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, दशमान परिमाणे या घटकाविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया. दशमान परिमाणे म्हणजे नेमकं काय? तर लांबी, वजने व मापे यांची जी मेट्रिक पद्धत असते त्याला दशमान परिमाण असे म्हणतात. आता दशमान परिमाणे कोणकोणती आहेत ते आपण पाहणार आहोत. तर दशमान परिमाणामध्ये लांबीचे वेगवेगळ्या प्रकारचे एकक असतात. तर लांबीचे कोणते एकक आहेत? सर्वात लहान मिलीमीटर, त्यानंतर सेंटीमीटर, मीटर आणि मोठ्यात मोठं किलोमीटर हे लांबीचे एकक आहे. त्यानंतर लिटर ही धारकतेचे एकक आहे. त्यामध्ये सर्वात लहान मिलीलिटर आणि मोठं जर म्हणाल तर किलोमिलीटर. त्यानंतर वस्तुमान मोजण्यासाठी आपण ग्रॅम हे एकक वापरतो. सर्वात लहान मिलीग्रॅम आणि सर्वात मोठं आपण वापरतो ते किलोग्रॅम. परंतु याच्या व्यतिरिक्तही अजून आपण एकके वापरतो, ती कोणती आहे? तर काळ आणि वेग यांचं एकक आहे पा मिनिट, सेकंद, तास, वर्ष, दिवस, आठवडा. त्यानंतर आपण काही वस्तू या डझनामध्ये मोजतो. ग्रोसमध्ये पण आपण त्या वस्तू मोजत असतो. तर एक डझन म्हणजे 12 वस्तू आणि एक ग्रोस म्हणजे 12 डझन किंवा 144 वस्तू होय. कागद आपण कोणत्या एककात मोजतो बरोबर? कागद आपण दस्ता या एककात मोजतो. एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात. आपण असे 20 दस्ते जर घेतले तर त्याची एक रिम तयार होते, म्हणजे एका रिम मध्ये 480 कागद असतात. त्यानंतर आपण चलने रुपये, पैसे, नाणी यामध्ये मोजतो. तुम्हाला माहितच आहे 1 रुपया, 5 रुपये यांची नाणी असतात. तर 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50, 100, 200, 500 आणि 2000 यांच्या नोटा तुम्हाला माहित आहे. तर त्या नोटा एक एकक आहे. यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अजूनही आपण परिमाण वापरतो. समजा धान्याचं मोजमाप आपल्याला करायचं तर आपण मोठ्यात मोठ्या वजन वापरतो क्विंटल. तर एक क्विंटल म्हणजे नेमकं काय? एक क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम. त्यानंतर ऊसाचं मोजमाप करण्यासाठी आपण टन, मेट्रिक टन हे वापरतो. तर एक मेट्रिक टन म्हणजे 1000 किलोग्रॅम किंवा 10 क्विंटल. तुम्ही कधी कधी सोनाराच्या दुकानामध्ये पण गेला असता. सोन्याचं आपण खरेदी करताना आम्हाला 1 तोळा सोने दे असं म्हणतो. तर 1 तोळा म्हणजे नेमकं काय? तर 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे एकक आपण वापरतो. त्या सर्व एककाविषयी आपल्याला या पाठातून माहिती करून घ्यायची आहे. तर अधिक माहितीसाठी आपण खालील व्हिडिओचा वापर करूयात.